मध्ये अधिष्ठाता डॉक्टर राजय चंदनवाले यांच्या तडकाफडकी बदलीला ससूनच्या रेसिडेंट डॉक्टरांनी विरोध केला आहे. डॉक्टर चंदनवाले यांची ही बदली अन्यायकारक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. निवासी डॉक्टर आणि इतर कर्मचारी यांची मीटिंग घेऊन त्यामध्ये पुढची भूमिका ठरवली जाईल असं मार्टतर्फे सांगण्यात आलंय. दरम्यान ससून हॉस्पिटलमधील नर्सेस, फॅकल्टी, निवासी डॉक्टर क्लास 3 क्लास 4, कर्मचारी, सफाई कर्मचारी ह्या हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या BJ मेडिकल कॉलेजच्या इमारतीसमोर जमा झाले होते. दरम्यान ससूनमध्ये अचानक आंदोलन सुरू करण्यात आल्यामुळे पोलिसांना बोलावं लागलं. त्यानंतर आंदोलन करणारे डॉक्टर आणि कर्मचारी पांगले. डॉक्टर राजय चंदनवाले हे गेले 10 वर्षांहून अधिक काळ ससून रुग्णालयात ठाण मांडून आहेत. 2 वर्षापूर्वी त्यांची मुंबईला बदली करण्यात आली होती, पण 4 महिन्यात ते पुण्यातील ससूनचे अधिष्ठाता म्हणून परत रुजू झाले. ससूनमध्ये कोरोना रुग्णांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याचा आरोप ससूनच्या व्यवस्थापनावर होऊ लागले आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांची चंदनवाले यांच्याबद्दल नाराजी वाढत गेली. काल जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात कारवाईचे संकेत दिले होते आणि संध्याकाळी चंदनवाले यांची बदली झाली, पण या बदलीला विरोध करत निवासी डॉक्टरांनी सामूहिक राजीनाम्याचा इशारा दिलाय. आता विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी या निवासी डॉक्टरांना चर्चेसाठी बोलावले आहे. दरम्यान डॉक्टर चंदनवाले यांच्याकडे मुंबईतील वैद्यकीय शिक्षण सहसंचालक आरोग्य या पदाचाही कार्यभार आहे. त्या पदावर रुजू होण्याचे आदेश गुरुवारी चंदनवाले यांना देण्यात आले आहेत. डॉक्टर चंदनवाले यांच्या बदलीनंतर सहअधिष्ठाता डॉक्टर मुरलीधर तांबे यांच्याकडे ससूनचा पदभार सोपवण्यात आला होता, पण डॉक्टर तांबे हे स्वतःच आजारी असल्याचं सांगण्यात आल्यानंतर ससूनचा कार्यभार ससूनच्या अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर श्रीनिवास छिंत्रे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सर, आज काल शासनानं डॉक्टर चंदनवाले सरांची जी बदली केलेली आहे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, कारण चंदनवाले सर स्वतः जवळपास 8 वाजतापासून रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत सुद्धा काम करायचे. इवन आज महाराष्ट्रातलं कोणत्याही महाविद्यालयाचे जे अधिष्ठाता आहेत ते त्यांनी स्वतः घरी स्वॅब घेतले नसतील पेशंटचे, पण स्वतः जे चंदनवाले सरांनी कोरोना पेशंटचे वार्डात जाऊन स्वतः त्यांची एकदम सहानुभूतीपूर्वक त्यांच्या उपचाराबद्दल वगैरे चौकशी केली. आणि आज ज्या काही सुविधा ससूनमध्ये उभ्या आहेत, म्हणजे 11 मजली बिल्डिंगमध्ये व्हेंटिलेटर आहे, ऑक्सिजन आहे, परत पोर्टेबल एक्सरे आहेत, ह्या ज्या काही सुविधा त्या उपलब्ध केलेल्या आहेत आणि त्या अतिशय कमी वेळात सरांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्याच्यामुळं म्हणजे सरांचं जे काम आहे ते इतकं म्हणजे उपचारासाठी म्हणा किंवा रुग्णांसाठी इतकं चांगलं होतं, तरी पण शासनानं जी बदली केलेली आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे. आणि त्याच्यामुळं इथे जे कर्मचारी काम करतात, म्हणजे डॉक्टर्स आहेत, स्टाफ नर्सेस आहेत, टेक्निशियन आहेत, त्यांचं पूर्ण मनोधैर्य खच्चीकरण झालेलं आहे. त्याच्यामुळं आमची शासनाला विनंती आहे की त्यांनी परत माननीय अधिष्ठाता सरांना याच कॉलेजमध्ये परत पदस्थापना करावी. हां, मी कक्ष शेवक ससूनमध्ये आहे. माझं पूर्ण नाव सुनील दानको पाटोळे. काय सरांनी जे केलं आत्तापर्यंत ते कुठल्या सरांनी केलेलं नाही आहे. अजय चंदनवाले सरांनी जे काही केलं ससूनसाठी किंवा कर्मचाऱ्यासाठी किंवा अनेक म्हणजे पेशंटसाठी काय हे कुणी केलेलं नाही आहे. जर ते हिथून गेलं तर सगळंच बिघडून जाईल, खेळच बिघडून जाईल, अख्ख्या महाराष्ट्राचा किंवा अख्ख्या हॉस्पिटलचा खेळ म्हणजे बिघडून जाईल. ते हिथंच असं माझी विनंती आहे मोदी साहेबांना बी आणखी सरकारलासुद्धा की त्यांना बदली म्हणजे नाही हे करावं, त्यांनी ससूनमध्येच ठेवा त्यांना.